अमरावती जिल्हा लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे घटक पक्षातील तीनही गटातील पदाधिकारी यांचा दर्यापूर तालुक्यातील प्रचार दौरा. या दौऱ्यामध्ये दर्यापूर तालुक्यातील शिवर, धामोडी, हिंगणी या गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आणि प्रत्येक गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रचार दौऱ्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब हिंगणीकर, शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील डीके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील जडमकर, गणेश लाजूरकर, किशोर पाटील टाले, सरपंच नितीन बाप्पू देशमुख, बबन विल्लेकर, प्रमोद टेवरे, दिलीप वानखडे, बाळासाहेब बगाडे, गोपाल ठाकूर, दीपक बगाडे, नंदू घाटे, गुणवंत पाटील गावंडे तसेच प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान गावामध्ये जणू काही गाव पंजाबमध्ये झाल्याचे दिसून आले. तीनही पक्षाचे पदाधिकारी एकोप्याने प्रचार करताना दिसले, त्यामुळे गावामध्ये एक वेगळे चैतन्य झाल्यासारखे असताना बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील जडमकर यांनी व्यक्त केले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.